नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील इतिहास आणि नागरिक शास्त्र या विषयातील मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये हा पाठ अभ्यासणार आहोत। पाठीमागील पाठांमध्ये आपण मूलभूत हक्क याचे दोन भाग पाहिले होते। आज आपण मूलभूत तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये हा संविधानामध्ये जो दिलेला भाग आहे तो अभ्यासणार आहोत। मागील पाठात संविधानाने दिलेल्या हक्कांचा आपण अभ्यास केला, त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे समजले। एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलो। मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वही लक्षात आले। या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय हे समजून घेऊया। मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात। खालील सूची वाचा म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात हे लक्षात येईल। उदाहरणार्थ, शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यांवर आधारित भेदभाव करू नये। कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये। कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये। धार्मिक कर लादू नयेत। शासनाने काय करावे या विषयाच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केलेल्या आहेत। या सूचनांचा हेतू म्हणजेच संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय। म्हणूनच या सूचनांना मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जाते। संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जी उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत ती उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शासनाने काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याबद्दलच्या मार्गदर्शकपर सूचना असतात, त्यांनाच मार्गदर्शक तत्वे असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ, या ठिकाणी चार सूचना किंवा मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत। यांवरून शासनाने काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे यासंबंधीची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते आणि हे सर्व संविधानामध्ये अतिशय स्पष्टरित्या सांगण्यात आलेले आहे। मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला, म्हणजेच शासनाला मार्गदर्शक असणाऱ्या सूचना संविधानामध्ये का लिहिण्यात आल्या। भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते। दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती। राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते, त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते। लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते। थोडक्यात, भारताचे एका नव्या विकसित व प्रागतिक देशात रूपांतर करायचे होते। त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे संविधानाने मार्गदर्शक तत्वांद्वारे स्पष्ट केले आहे। राज्यांच्या धोरणाचे ते आधार बनवले। प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली आहे। ही सर्व धोरणे एकदम व एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागते हे संविधानकारांनी जाणले होते। म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्वे शासनावर मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक केली नाहीत। राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारतापुढे खूप मोठी आव्हाने होते। भारतामध्ये निरक्षरता होती, दारिद्र्य होते, मागासलेपण होते। हे सर्व घालवण्यासाठी म्हणजेच जनतेचे कल्याण व्हावे, जनतेच्या हिताचे धोरण राबवावे यासाठी काही तत्वे असणे आवश्यक होते, काही धोरणे आखणे गरजेचे होते। पण ही सर्व धोरणे एकाच वेळी जर आखण्यात आली तर त्यासाठी खूप मोठे आर्थिक पाठबळ म्हणजेच पैशांची आवश्यकता होती आणि ते त्यावेळी शक्य नव्हते। म्हणून मग हक्कांप्रमाणे असे करणे निर्बंधकारक म्हणजे बंधनकारक केले नाही, तर त्यासाठी कितीही कालावधी घेतला तरी सुद्धा एक दिवस ते पूर्ण करायचेच आहे अशा पद्धतीने संविधानकारांनी अपेक्षा व्यक्त केली आणि हे राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी त्यांच्या सवडीनुसार म्हणजेच त्यांना जेव्हा आर्थिक पाठबळ लाभेल त्या पद्धतीने एक एक विषय हाताळावा आणि याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी यासाठी मार्गदर्शन आहे। हे जरी हळूहळू करण्याची गोष्ट असली म्हणजेच एक एक विषय जसे शक्य होईल तसे राबवायचे असेल तरी सुद्धा हे ठामपणे म्हणजे पूर्णपणे करायचेच आहे, त्यामुळे यांना मार्गदर्शक तत्वे असं म्हटलेलं आहे। संविधानामध्ये दिलेली काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे, शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे, स्त्री पुरुष असा भेद त्याबाबत करू नये, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे, लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पर्यावरणाचे रक्षण करावे, राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे,
समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा करावा. अशा प्रकारची बरीचशी मार्गदर्शक तत्वे संविधानामध्ये देण्यात आलेली आहेत, ज्यामधून सामान्य जनतेचे म्हणजेच लोकांचे कल्याण होणार आहे. आणि ही तत्वे संविधानाने शासनाने राबवावीत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. सांगा पाहू, वेतनाच्या संदर्भात समान कामासाठी समान वेतन असे मार्गदर्शक तत्व आहे. यातून संविधानातील कोणती उद्दिष्टे साध्य होतील असे तुम्हाला वाटते? स्त्री पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचे प्रकार का आढळतात? समान कामासाठी समान वेतन हे मार्गदर्शक तत्व असल्यामुळे एकसारखेच काम केले तर त्यासाठी एकसारखेच वेतन मिळाले पाहिजे, म्हणजेच पैसे मिळाले पाहिजेत. एकसारखेच काम करून एखाद्याला कमी वेतन आणि एखाद्याला जास्त वेतन असा भेदभाव केला जाऊ नये, म्हणजेच समानता राबवावी, हाच उद्देश साध्य होणार आहे. करून पहा, वरील मार्गदर्शक तत्वांव्यतिरिक्त अन्य मार्गदर्शक तत्वे शासनाने लोककल्याणासाठी काय करावे हे स्पष्ट करतात. खालील काही विषय दिलेले आहेत, त्या संदर्भात कोणते मार्गदर्शक तत्व आहे हे शिक्षकांच्या मदतीने शोधा. उदाहरणार्थ, परराष्ट्र धोरण हा विषय आहे आणि त्याबद्दलचे मार्गदर्शक तत्व आहे जागतिक शांतता व सलोख्यास प्राधान्य. मुलींचे शिक्षण, निकोप व आनंदी वातावरणात बालकांचे संगोपन, शेती सुधारणा यांविषयीची कोणती मार्गदर्शक तत्वे आहेत हे शोधून काढा. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. अर्थात, एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही तर त्याविरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण करू शकतो. मूलभूत हक्क जर अबाधित राहिला नाही, म्हणजेच व्यवस्थित मिळाला नाही, तर त्याविरुद्ध न्यायालयात जाता येते. परंतु मार्गदर्शक तत्व जर राबवले गेले नाही तर त्याविरुद्ध न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्ग अवलंबून शासनावरती दबाव निर्माण करून हे मार्गदर्शक तत्व राबवण्याचा आग्रह आपण धरू शकतो. शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणखी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? तुमच्या मागण्यांची एक सूची तयार करा. तुम्ही केलेल्या मागण्या रास्त आहेत हे कसे पटवून द्याल? शासनाच्या या सुविधांमुळे कोणत्या सुधारणा होतील असे तुम्हास वाटते? सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी पुरवठा, बालकांचे लसीकरण. सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी पुरवठा आणि बालकांचे लसीकरण या गोष्टींमधून समाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयुक्त होतील. अशा पद्धतीने या तत्वांमुळे जनतेचे कल्याण होणार आहे, म्हणजेच जनतेला चांगले आरोग्य मिळणार आहे. मूलभूत कर्तव्ये. लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते, हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते, तर दुसरीकडे काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातून अनेक तरतुदी केल्या आहेत, परंतु नागरिक त्यांची मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाही तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाहीत. उदाहरणार्थ, स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत. भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पुढील प्रमाणे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. अशा पद्धतीने वेगवेगळी कर्तव्ये जनतेने पूर्ण करावीत अशी अपेक्षा शासनाने किंवा संविधानाने व्यक्त केलेली आहे. आपल्याला संविधानाने मूलभूत हक्क दिलेले आहेत,
त्याचे संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रयत्न केलाच पाहिजे, परंतु त्याबरोबरच आपली जी काही कर्तव्य सांगितलेली आहेत ती सुद्धा आपण पूर्णपणे पार पाडावीत अशी अपेक्षा संविधानाने किंवा संविधानकारांनी यामध्ये व्यक्त केलेली आहेत। सूची तयार करा, घरात तुम्ही कोणते हक्क मागता आणि कोणती कर्तव्ये पार पाडता, शाळेत तुम्ही कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडता, तेथील कोणती जबाबदारी तुम्हाला नकोशी वाटते, ऐतिहासिक वास्तूवरती नाव टाकणारा मुलगा, दारावरती लिंबू मिरची लटकवलेले, बसची तोडफोड, रस्त्यावर कचरा टाकणारी महिला, ही काही बेजबाबदार वागण्याची उदाहरणे आहेत। नागरिकांनी अशा प्रकारचे वागणे करू नये यासाठीच काही मूलभूत कर्तव्ये संविधानाने आपल्याला सांगितलेली आहेत। या सर्व चित्रांमध्ये कोणत्या कर्तव्यांचे पालन होत नाही असे तुम्हाला वाटते? आता या ठिकाणी आपण जी चित्रे पाहिली त्या चित्रांमधून कोणती कर्तव्ये हे नागरिक करत नाहीत असं वाटतं। उदाहरणार्थ पहिल्या चित्रामध्ये वास्तूवरती नाव लिहिणारा मुलगा होता, त्या ठिकाणी आपले कर्तव्य होते की सार्वजनिक किंवा ऐतिहासिक वास्तूंचे जतन केले पाहिजे, त्याचबरोबर रस्त्यावरती कचरा टाकणारी महिला पाहिली, त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेचे संबंधी जे आपले कर्तव्य आहे ते ती पार पाडत नाही असे दिसते। तसेच दारावरती लिंबू आणि मिरची टांगलेले आहे किंवा लावलेले आहे त्यामधून अंधश्रद्धा जोपासू नये किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये हे कर्तव्य पार पाडताना दिसत नाही। तसेच बसती तोडफोड यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे कर्तव्य पार होताना किंवा पार पाडताना दिसत नाही। या ठिकाणी काही मुले बोलत आहेत आणि ते त्यांच्या बोलण्यामधून काय सांगत आहेत ते आता आपण पाहूयात। पहिला मुलगा म्हणत आहे, आपल्या गावातील नदी ही नदी वाटतच नाही, केवढा तो प्लॅस्टिकचा कचरा, मला कोणी सांगितले तरी मी आता नदीत कचरा टाकणार नाही। दुसरी मुलगी म्हणते, ते ठीक आहे पण कंठाळ्या बसवणाऱ्या त्या आवाजांचे काय करावे। तिसरा मुलगा म्हणतो, नागरिक म्हणून आपल्याला जबाबदाऱ्यांबाबत आपण आग्रह धरला पाहिजे। पुढील मुलगा म्हणतो, सण उत्सव साजरे करताना याचे भानच राहत नाही लोकांना। पुढची मुलगी म्हणते, आपल्या देशाचा साधन संपत्तीचे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे। अशा प्रकारे मुलांनी मूलभूत कर्तव्यांबाबत ही काही वक्तव्य केलेली आहेत, म्हणजेच मूलभूत कर्तव्ये माणसे पार पाडताना दिसत नाहीत त्यामुळे मुले अशा पद्धतीने वक्तव्य करत आहेत। आपण हळूहळू सुरुवात तर करूया, काही निश्चय करूया, मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी सांगूया, शाळेतील सुविधांचा जबाबदारीने वापर करूया, आपल्या देशाविषयी अभिमान बाळगूया, सर्व धर्मांच्या सण उत्सवात सहभागी होऊया, पर्यावरण दूषित न करता ते सण साजरे करूया, सार्वजनिक सुविधांचा योग्य वापर व काळजी घेऊया, हाती घेतलेली सर्व कामे प्रामाणिकपणे आणि उत्तम रीतीने करूया। अशा प्रकारे प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, म्हणजेच ते कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केले पाहिजे। वरील संवादातून आपल्याला कोणत्या कर्तव्यांचा बोध होतो? हक्क आणि कर्तव्य यांचा काही संबंध असतो का? कर्तव्याचे पालन केल्याने काय होते असे तुम्हाला वाटते? तुम्हाला काय वाटते? 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुला मुलींना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे, या वयोगटातील सर्व मुले मुली शाळेत असणे आवश्यक आहे, तरीही काही कारणांनी मुले मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, आई वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना काम करावे लागते, अशा मुलांना शाळेत आणण्याचा आग्रह धरणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असे तुम्हाला वाटते का? भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये झाली। भारतीय नागरिकांचे हक्क, त्या हक्कांना असणारे संरक्षण याचाही विचार आपण केला, आपली मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत हे आपल्याला समजले। पुढील वर्षी आपण आपल्या देशातील राज्यकारभार कसा चालवला जातो याचा अभ्यास करणार आहोत। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वीमधील इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयातील मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये हा पाठ अभ्यासला। धन्यवाद।